भारताला ब्रिटिश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून उतरला आणि भारताचा तिरंगा अगदी डौलाने अभिमानाने फडकला. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. तेव्हा भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला. 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसांच्या कालावधीनंतर समितीच्या 308 सदस्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील 2 हस्तलिखित प्रती 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. 2 दिवसांनंतर अर्थात 26 जानेवारी 1950 रोजी हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था या मूलभूत विचारांवरती आधारित असलेली घटना देशाला अर्पण केली. त्यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. प्रजेचे राज्य, रयतेचे राज्य अशी संकल्पना यामागे आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1930 साली 26 जानेवारीला लाहोर येथे जे अधिवेशन झाले त्यात आपला तिरंगा ध्वज फडकवून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याचे स्मरण म्हणून 26 जानेवारी हाच दिवस राज्यघटना अंमलात आणण्याकरिता निश्चित केला गेला. देशामध्ये सर्व व्यक्तींना कोठेही राहण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा तसेच मूलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास या राज्यघटनेद्वारे अर्पण करण्यात आला. प्रजासत्ताक दिन हा प्रजेच्या हक्कांचे, कार्याचे व मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टींची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे. प्रजेच्या सुरक्षिततेसाठी व प्रजेच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडविण्यासाठी आपण सर्व देशवासियांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपला देश म्हणजे आपले घर आहे, जेथे आपण सुरक्षित राहतो, आनंदात राहतो. चला तर मग सारे मिळून संकल्प करूया, आपला देश स्वच्छ आणि सुंदर ठेवूया, झाडे लावूया, झाडे जगवूया, पाणी वाचवूया, लेख वाचवूया, लेख शिकवूया, मुलगा मुलगी समान मानूया, रहदारी नियम पाळूया, अंधश्रद्धा टाळूया, कोरोना त्रिसूत्रीचे पालन करूया. कोविड आणि ओमायक्रॉन पासून बचावासाठी मी लसवंत झाले आहे, सारेच लसवंत होऊया. आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येथे विराम घेते. जय हिंद.